सकाळच्या लाईव्ह व्हिडिओमध्ये आपलं स्वागत। आपण आज ज्या ठिकाणी उभा आहोत ते आहे पांजरापूर, नाशिक पंचवटी पांजरापूर यांची ही चिंचोळे परिसरातील पर्यटन क्षेत्र जागा। नाशिकची ऑक्सिजन फॅक्टरी म्हणून ह्या जागेला ओळखलं जातं। लाखो झाडं इथं लावून त्याचं संवर्धन करण्याचं काम ह्या संस्थेने केलं आहे। इथे आम्ही आलो आहोत आज पक्षी शोधण्यासाठी, पक्षी बघण्यासाठी। पक्ष्यांच्या निरीक्षण करताना आम्हाला इथे एक दुर्मिळ जातीचं घुबड बघायला मिळालं, स्पॉटेड आउलेट, त्याला पिंगळा हा शब्द आहे मराठीमध्ये। तर हा जो पक्षी जो आहे हा इथे दिसतो, पण आम्हाला जो पक्षी दिसला तो पांढरं घुबड, ज्याला आपण अल्बिनो काही म्हणतात की लुसिस्टिक ॲक्च्युअली शब्द आहे, लुसिस्टिक आउलेट आम्हाला इथे बघायला मिळाला। काही पक्ष्यांमध्ये बदल दिसतात, तर पांढरा पक्षी होणे म्हणजे 30,000 पक्ष्यामध्ये एक पक्षी जो असतो तो ह्या पद्धतीने होत असतो। निसर्गाचा नियम आहे आणि अत्यंत दुर्मिळ पक्षी जो आहे तो इथं आज बघितला, आणि घुबड असा पांढरा घुबड बघणं हा अत्यंत दुर्मिळ आहे। पांजरापूरने जे विविध घरटी बनवली, ती झाडं लावली आणि ज्या झाडांचं संवर्धन केलं, त्याचं आता हे जैवविविधता जी दिसते ती बघायला मिळते। इथे 100 जातीचे पक्षी आम्ही इथं शोधले आहेत, त्याचं निरीक्षण केलं आहे, आणि आता आम्हाला पांढरं घुबड दिसलं आहे, तर ते घुबड अत्यंत कमी दिसतं त्याची नोंद आज आपण या ठिकाणी बघतो आहे। हे माझ्या मागे जे बघतं ते चिंचेचं झाड आहे, त्या चिंचेच्या झाडावर हे घुबड बसलेले आहेत। मेल फिमेल दोन्ही पण इथं बघायला मिळत आहे, आणि प्लस इथे जे घरटी पांजरापूरने लावली तर त्या घरट्यामध्ये सुद्धा विविध पक्षी गेले आहेत, काही खवते पण गेले आहेत आणि त्यांनी ते ॲक्सेप्ट केले आहेत। तर अशा पद्धतीने जैवविविधतेने नटलेल्या ह्या जागेमध्ये अत्यंत सुंदर काम या संस्थेने चालू केलं आहे, आणि पर्यटकसुद्धा इथे येऊन ते बघत आहे। शाळेचे कॉलेजचे मुलं असतील ते अभ्यास करत आहे, अशा अनेक जागा या गजानन लक्ष्मण कांबळी। कपासून येते आता मज 10-15 वर्ष होते। काय काम करता? गाणू तयार करता। आणि जो हा जो पक्षी बघितला हा केव्हा बघितला? आम्ही काल बघितलं। काल बघितलं चिंचवरात। अजून कोणते पक्षी बघितले वेगळे दिसतात? काही पक्षी भरपूर पक्षी, पण आता नाव नाही ना माहिती, ते दिसतात पण पक्षी।
अत्यंत सुंदर काम या संस्थेने चालू केलं आहे आणि पर्यटक सुद्धा इथे येऊन ते बघत आहे. शाळेचे कॉलेजचे मुलं असतील ते अभ्यास करत आहे. अशा अनेक जागा या परिसर ज्या जे इथे नटलेले क्षेत्र तयार झाले पाहिजे असे झाल्यानंतर नक्कीच वाटतं. धन्यवाद. मी आनंद बोरा, सकाळ प्रतिनिधी, कॅमेरा आहेत दर्शन गोल्डी.